स्टार्ट युअर रेसिपी विथ दीक्षामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे दोडक्याचे थालीपीठ. सर्वप्रथम दोडक्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, नंतर त्याची साल काढायची आहे. दोडक्याची साल तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सुद्धा काढू शकता. दोडक्याचे दोन प्रकार आहे, एक चोपडा दोडका असतो आणि शिराचा दोडका असतो. हा शिराचा दोडका आहे, एकदम खाण्यास एकदम चविष्ट असे थालीपीठाचे बनतात. लहान मुलांना जर आवडत नसेल दोडका तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालू शकता. मी तर खूप वेळेस केलेलं आहे की लहान मुलांना न सांगता त्यांना मी खाऊ घातलेले, एकदम आवडीनं ते खातात. साहित्यांमध्ये मी दोडक्याचे बारीक तुकडे केले आहे आणि मी त्यांना मिक्सरमधून काढणार आहे. तुम्ही त्याला किसणीच्या साहाय्याने किसू पण शकता. एक इंच अद्रक, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या. अद्रक लसणामुळे खूप छान चव येते, तर जास्त घेतले लसूण जास्त घेतले तरी चालते. बारीक चिरलेला कांदा आणि मी एक कांदा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हिरवी मिरची सांगायची राहून गेली होती तर मी त्याची पेस्ट केलेली आहे. इथं हिरव्या मिरच्या मी 4 ते 5 घेतलेल्या आहे आणि दोडक्यांची पेस्ट केली आहे. नंतर हळद, ओवा, तेल किंवा तूप घेऊ शकता तुम्ही, मीठ आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि जिरे. 4 ते 5 चपात्यांचे पीठ घेतलेले आहे. पीठ हे मी मुठीच्या साहाय्याने घेतलेले आहे. एका मुठीत जितकं पीठ मावेल म्हणजे ते एका चपात्याचं, असं मी 4 ते 5 मुठीप्रमाणे पीठ घेतलं आहे. नंतर त्यात बेसन पीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला एक कांदा, हिरवी मिरची पेस्ट, दोडक्याची पेस्ट, जिरे आणि ओवा टाकायचा आहे. ओवा हा पचनासाठी उत्तम आहे. नंतर तेल किंवा तूप तुम्ही टाकू शकता. मी इथं तेल वापरलं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. कांदा जर तुम्हाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालतो, पण कांद्याने पण छान चव येते. बारीक कापून टाकायचं आहे. नंतर सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला त्यात पाणी टाकायचे आहे. थालीपीठाचे पीठ आपल्याला चपात्यांपेक्षा थोडं जास्त पातळ करायचं आहे, म्हणजे ते पसरवायला सोपे जाते. थालीपीठाचे पीठ मळून तयार आहे. हे बघा, चांगल्या प्रकारे असं छान पातळ झालेलं आहे. जास्त घट्ट करायचे नाही. मी इथे प्लास्टिकची बॅग वापरली आहे. तुम्ही रुमालावरही करू शकता. थालीपीठाच्या पीठाचा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि हळूहळू हाताच्या तळव्याने आपल्याला तो पसरवायचा आहे. हाताला थोडं तेल लावायचं आहे किंवा तुम्ही पाणीही लावू शकता आणि अशा पद्धतीने हाताच्या तळव्याने पसरवायचं आहे हळूहळू. हाताला जर चिटकत असेल तर तुम्ही पाणी किंवा तेल लावायचं आहे आणि जिथून चिरत असेल तिथून अलगात हाताने जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर रुमालावर करायचं असेल तर रुमालाला चांगलं ओलं करून घ्यायचं आहे आणि पिळून घ्यायचं आहे. मग नंतर त्यावर थालीपीठ थापायचे आहे. आणि थालीपीठ टाकल्यानंतर परत रुमालावरती पाण्याचा शिडका मारून परत दुसरे थालीपीठ बनवायचे आहे. आता आपण थालीपीठला होल करूयात, म्हणजे तेल त्यातून सोडता येईल, थालीपीठ चांगले भाजले जाते. तोपर्यंत तवा गरम करायला ठेवूया.
तवा तापला आहे। आता थालीपीठ अलगद काढून घेऊया आणि तव्यावर टाकूया। अलग काढायचे आणि सावकाश त्याच्यावर टाकायचे आहे। रुमालांनी जेव्हा टाकसाल तुम्ही तर डायरेक्ट रुमाल उलटा करून टाकू शकता, पण इथे पन्नी जळण्याची भीती असते म्हणून मी टाकलं नाही तसं। तुम्ही यावर तिळही लावू शकता वरतून। आता यामध्ये आपण तेल टाकूया, तूपही टाकू शकता, तुपाने खूप छान चव येते। मध्यम आचेवर आपल्याला दोन्ही बाजूंनी थालीपीठ भाजून घ्यायची आहे। उलथणीच्या साहाय्याने आता पलटून घेऊया। जर तुम्हाला वाटत असेल की थालीपीठ तुटू शकते तर साईडने एक आपला छोटा चमचा लावून थालीपीठ पलटू शकता। मस्त छान असा आपल्या थालीपीठला सोनेरी कलर आला आहे। थालीपीठ एकदम मऊ लुसलुशीत लागतात खाण्यास। दुसरा थालीपीठ मी बनवला आहे, तोही सेम पद्धतीने टाकायचा आहे। थालीपीठ तुम्ही दही, कढी किंवा एखाद्या चटणीसोबतही खाऊ शकता, किंवा मग टोमॅटो सॉस तर असतोच सगळ्यांच्या घरी, त्याच्यासोबत खाऊ शकता। आणि तोही नसेल तर तुम्ही नुसतंही थालीपीठ खाऊ शकता, तसेही खूप छान लागतात। आपले खमंग थालीपीठ तयार झालेले आहे, एकदम लुसलुशीत बनलेले आहे। व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।